गोसे प्रकल्पांच्या समस्या सोडवण्याची मागणी। गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाने प्रभावित झालेल्या लोकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी भंडारे यांनी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले। जिल्ह्यातील राष्ट्रीय गोसे प्रकल्पाने नदीकाठावरील गावे प्रभावित झाली असून लोकांची घरे आणि शेती बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे नागरिकांचे जलजीवन विस्कळीत झाले आहे। लोकांना पुनर्वसित गावठाणावर पलायन करावे मात्र तिथेही नागरिकांना पुनर्वसित गावठाणावर पलायन करावे लागेल मात्र तिथेही नागरी सुविधा नसल्याने मागील 10 ते 12 वर्षापासून प्रकल्पबाधित नागरिक हलाकीचे जीवन जगत असल्याचे चित्र जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास येत असून यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढण्यासाठी येत्या 10 दिवसाच्या आत शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी निदर्शनास आणून देण्यात आले। यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढण्यासाठी येत्या 10 दिवसाच्या आत शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले। यावेळी शिलवंत मेश्राम, जगदीश मडावी, पुरण लोणारे, वामन शेळमाके, तेलीराम घोडके, सुरेश मोटघरे, इंजिनियर विनोद गोस्वामी, मधुकर यांच्यासह इतर उपस्थित होते। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा।